हॅलो, नमस्कार लेडीज अँड जेंटलमन. सकाळचे 11:10 झालेली आहेत. अच्छा, या अद्भुत सकाळी मी आपणा सर्वांना वेलकम करतो. बंधूंनो आणि भगिनींनो, सकाळचे 11:11 झालेली आहेत. अच्छा, अद्भुत सकाळी मी आपणा सर्वांना नमस्कार करतो. भर पावसात गाड्या वगैरे बंद असताना, कडकडीत उन्हातून अंगातून घामाच्या धारा वाहत असताना, कडाक्याच्या थंडीत कुडकुडत असताना, यापैकी जो सीझन आपणास लागू होत असेल, तो सीझन ती संकट पार करून या सर्वांना प्रोत्साहन देत देत आपण इथून पोहोचलात, त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज आपणास ठाऊक असेल की भारतातील 4 महान गवळणी सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय, डायना हेडन आणि युक्ता मुखी, आणि आताची ताजी गवळण प्रियांका चोप्रा यांनी जगज्जेतेपद जिंकल्यापासून स्वतःची ओळख करून देण्याची वेगळी पद्धती ते रूढ झाली आहे. आणि मला असं वाटतं की यातून आपल्या गवळणी ही सुटलेल्या नाही. तर सौंदर्य स्पर्धा म्हणजे नुसतं दिसायला चांगलं असणं असा आजवर आमचा समज होता. तसं मुळीच नाही, तसं मुळीच नाही. तर सौंदर्य स्पर्धा म्हणजे ती एक स्पर्धा असते, ती एक विशिष्ट स्पर्धा असते, ती एक सौंदर्य स्पर्धा असते. बोल बोल, आपली युती आहे ना, बोल. कनिष्ठा, मगापासून माझं प्रत्येक वाक्य कापतोयस. मगापासून तू माझं एकही वाक्य पूर्ण होऊ दिलं नाहीयेस. मगापासून तू माझी हमखास टाळ्यांची 4 ते 5 वाक्य कापलीयेस. मला माझं एक तरी वाक्य पूर्णपणे बोलू देणारेस की नाही? नाही. वाय? बिकॉज एक वाक्य दोघांनी अर्ध अर्ध बोलायचं या तत्वावर आपली युती झाली आहे ना. मग एका वाक्यात 8 शब्द असतील तर 4 तुझे 4 माझे. चल, च तुझा, ल माझा, हा ह तुझा, अर्धचंद्र माझा, बर ब तुझा, ओके. आय अग्री विथ यू, पण युती तोडू नकोस. ओके, तिकडे जा, जाऊ तेथे जाऊन बोल. लेडीज अँड जेंटलमन, बंधूंनो आणि भगिनींनो, या विंगीत किंवा या विंगीत उभ्या असलेल्या आपल्या सौंदर्यवती उभ्या उभ्या वृद्धापकाळात प्रवेश करण्यापूर्वी आपण आपल्या प्रश्नोत्तराला म्हणजे गवळणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि या साऱ्यांची ओळख करून घेऊया. तर सौंदर्य स्पर्धा म्हणजे नुसतं दिसायला चांगलं असणं नव्हे, तर बुद्धिमत्ता हवी, आयक्यू हवा. म्हणजे ऐकत राहा, ऐकू ऐकू तुझा आयक्यू वाढे. तर समाजातील, राष्ट्रातील, विशेषतः जगातील अनाथ दीन बालकांविषयी एक सोशल असा दृष्टिकोन हवा, निदान एक दिवसाचा तरी. आजच्या आपल्या सौंदर्यवती उच्चभ्रू आहेत, कुटुंब वत्सल आहेत, सराच्या साऱ्या वाळकेश्वर, महालक्ष्मी, चर्चगेट विभागात राहणाऱ्या आहेत, यांचा अंतरंग तरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही तुमच्या वतीने इथे उभे आहोत. आणि आम्हा दोघांची युती कोणत्या तत्वावर झाली हे आपणा चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे वाक्यरचनेबद्दल अगदी थोडासा त्रास झाला तर तेवढा प्लीज समजून घ्या. कारण युती किंवा आघाडी म्हणलं की तुम्हाला आणि आम्हाला त्रास हा होणारच. तेव्हा आता सुरू करूया. वाँ वाँ वाँ। तुझ्यात आणि माझ्यात कितीही पराकोटीचे मतभेद असले, आपल्याला एकमेकाची तोंड जरी पाहायची नसली तरी निवडणुकीचे निकालच असे लागलेत की जनतेसमोर आपण तर आजच्या आपल्या सौंदर्य स्पर्धेत पहिली गवळण सादर करीत आहेत अवंतिकाबाई काळे सहस्त्रबुद्धे रानडे. अवंतिकाबाई नामचं नमस्कार आणि धन्यवाद. अवंतिकाबाई, अवंतिकाबाई काळे सहस्रबुद्धे रानडे. ओहो, एवढी आडनाव. काळे सहस्रबुद्धे तिकडचं, माहेरचं, रानडे इकडचं, सासरचं. हे पण तरी दोन आडनाव उरतातच. हो, माझं एकच, आईची दोन. आई माहेरची काळे, नंतरची सहस्रबुद्धे, पुढे मी रानडे. पडशील आधीची दोन, नंतरच एक, उगाच आयडेंटिटी जायला नको. अवंतिकाबाई, आपण या सौंदर्य स्पर्धेत उतरलात त्यावेळी आपल्या पत्रकारांचा आपल्याला काही विरोध? विरोध? चक्क सपोर्ट. अत्यंत इनोसेंट, स्मार्ट आणि दिलखुलास आहेत आमचे पतिराज. खुर्चीचं प्रचंड आकर्षण, म्हणूनच साध्या अल्युमिनियमच्या खुर्चीपासून ते सिंहासनापर्यंत सगळ्या खुर्च्यांवर आसनस्त झालेत ते. पण कसे? कसे? अत्यंत नम्रपणाने आणि साधेपणाने. वा, काय करतात का आपले पतिराज? मंत्रालयात असतात. कुठल्या डिपार्टमेंटला? तस डिपार्टमेंट एकच नाही, खाती अनेक आहेत. कारण बोला बोला. कारण बोला. कारण ते या राज्याचे, युनायटेड स्टेट्स ऑफ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. क्या बात है, क्या बात है. आणि आता येत आहेत सीता लंका कोल्हापूरकर. ब
ब्यूटीफुल सुंदर वेरी नाइस फार छान मिसेस सीताबाई बोला हा लंका कोण नाही म्हणजे जनरली पतिराजांचं नाव मध्ये लावण्याची प्रथा आपल्याकडे किंवा वडिलांचं तरी लंका हा नाही का ही हाय माझी फोन आमचा फोन होता दोघी भी नाचायचो ही गर्दी व्हायची सीता लंका सातर कस झगडू नारायण फड तमाशाचा तुम्ही तमाशातून आलात आता नाही तेव्हा मग नाही तेव्हा अहो आम्ही बाया माणसं कुस्तीच्या फोडातून आला का तू वाटतो होय सीता लंका सातारकर हा तमाशाचा फोड होता आता फक्त लंका सातारकरच राहिली या सीतेच हरण झालं या हरण पकड 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 हरण झालं या कोणी केलं या अवया राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी सांस्कृतिक मंत्री मुख्य सांस्कृतिक मंत्री म्हणजे जादूगारच आहे कसे एका बाईचं हरण केलं अहो नुसतं सांस्कृतिक मंत्री नाही पाटबंधारे मंत्री बी आहे ती अच्छा मग धरण बांधायचं सोडून हरण कसं काय केलं बुवा त्यांनी त्यांच्या भावनांच्या पाटाला बांध घालायला हवा होता त्याचं मोठं वागच आहे बघा वगच बघा वगच बघा वगच बघा बघा या इथे या ना नाही नको या ना इथे या ना स्टोरी स्टोरी सांगा सांगा वगाची स्टोरी सांगा ऐका एकदा सातारला मंत्री साहेबांचा दौरा ठरला पाटबंधारे खाता संबंधी दौरा मोठा रंगला साहेब दिवस पाटबंधाराची कामे करीत अहो साहेब दिवस पाटबंधाराची कामे करीत आणि राज्याला राज्याला आणि राज्याला सांस्कृतिक खात्याची झोपायचंय झालं हो मग इथे येऊन करा ना पुन्हा है 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 बरोबर आहे मंत्रिमंडळ छोटा असल्या कारणाने एकेका मंत्र्याला दोन दोन तीन तीन खाती असणार आणि त्याच रात्री अलीकडच्या तमाशातल्या लावणी ह्या शहर चर्चा करण्यासाठी साहेब राजच्या खेळाला उगवलं आणि मग काय बोला बोला भावनांच्या पाठाला बांध घालू नका ओव्हरफ्लो होऊ द्या या सीतेच्या लावण्यावर खुश आलं लावण्यांबद्दल चर्चा झाली चर्चेचं रूपांतर प्रेमात झालं सांगा इकडच सीता लंका सातारकरचा फड फुटून फक्त लंका सातारकरच राहिली या सीतेचं हरण होऊन सीता जित्रा कोल्हापूरकर झाली अशा प्रकारे लावणीच्या शोधार्थ करण्यात आलेली पेरणी फळाला येऊन तुमचा संसार सुफळ संपूर्ण झाला म्हणायचा तर सीताबाई अजूनही तुम्ही फडातलंच नाव का लावता म्या माझी शेफ आयडेंटिटी कसं पाहिजे सोडू शेफ आयडेंटिटी सेल्फ आयडेंटिटी सीताबाई आता शेवटचा प्रश्न अचानक बदललेल्या तुमच्या सामाजिक स्थानामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही बदल वगैरे झाला का आताच मग नाही आताच अहो बदल तो कसला राजकारण बी तमाशा आणि नाचिये सोंगर झिलकरी असतात की फरक आहे कसा बघा कोणता आम्ही ढोलकीच्या तालावर नाचती हो आणि ती रिमोट कंट्रोलच्या नाही तर हाय कमांडच्या तालावर नाचती आता येत आहेत मालविकाबाई चाबूक स्वार नमस्कार नमस्कार चाबूक स्वार बाई माफ करा बरे भाऊ मले चाबूक स्वार नाही म्हणायचं मले चालूक वार पुकारायचं पण एकंदरीत याच नावाचा खूप गवगव आहे चाबूक स्वार बाई बाप मले सांगा चापकाच्या फटक्याशिवाय कहाची वसुली नाही कुठे काम करतात आपले हे आय माय मंत्रालयात असतात ना काय मले सांगा गेली अनेक वर्ष मंत्रालयात परमनंट मंत्री कोण हाय अश्विन कुमार चाबूक स्वार शाबास पट्ट्या हो सर्वेच्या सर्वे पास त्यांचं कसं आहे माहितीये का कस सरकार कुणाचं बी असू द्या आली नजीक इलेक्शन पार्टी नवीन शोधूया नव्या पार्टी तर घुसून मंत्री पद पटकावूया
इलेक्शन घेत घेत कॅबिनेट मंत्र्यापर्यंत पोहोचले ना भाव। त्यांची एक खासियत आहे, कोणती बरं? त्यांचा एक पायने मी घोड्यावरच राहते। का बरं? दुसऱ्या पार्टीत जायसाठी। बर बर, एका पाया घोड्यावर दुसऱ्या पार्टीत जावया, एका हाती होचा बुक इरोधका फटकवया। वा वा वा। हा, परंतु त्यांचा शब्द म्हणजे काळ्या कार्बन वरची डुप्लिकेट रेघ। त्याची आखीन भी एक खासियत आहे। आणखीन आहेच आहे का? ते स्पष्ट बहुमताचे। स्पष्ट बहुमताचे म्हणजे एका मतावर ठाम नसतात काही। नाही ठाम एका मता बहु अंगाने विचार असा परमनंट मंत्री यांचा अश्विनकुमार। शबास उपया, बहिणाबाईंच्या काव्य प्रतिभेचा प्रचंड प्रभाव दिसतोय ना यांच्यावर। खानदेशात यांचं माहेर आणि बहिणाबाईंचं सासर आमनी सामनी आहे ना भाऊ। भले हो बाप्पा।